स्वामी 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 उठ सको स्वामी स्वामी तुमचा उपाय फळाला आला माझा कोण पूर्ण बरं झालं तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही स्वामी केवळ तुमच्या कृपेमुळे माझ्या लेखीचा कायापालट झाला मला मला माफ करा स्वामी मी तुमच्यावर अविश्वास दाखवला खूप मोठी चूक करत होतो मी उठ सखू अगं मी काहीच केलं नाही तू बरी झालीस ती तुझ्या श्रद्धेमुळे स्वामी स्वामी या दगडात कोड बरं करण्याची शक्ती आहे अगं तो तर साधा दगड आहे लोखंडाचं सोनं करणारा परीस नाही मग तोंडावर दगड घासून मी कशी बरी झाले बेटा अगं तेच तर मी तुला सांगतोय तू बरी झालीस ती तुझ्या श्रद्धेमुळे ज्या श्रद्धेनी तो दगड तू तोंडावर घासत होतीस त्यामुळे ही किमया घडून आली तुझे भोग भोगायचे शिल्लक होते म्हणून तुला हे सगळं सहन करावं लागलं योग्य वेळी गुरुमार्गाकडे वळलीस त्यामुळे तुझे भोग चुकले नाहीत पण त्याची तीव्रता कमी झाली त्याची आज कमी झाली पण स्वामी आयुष्यात भोग भोगावेच का लागतात आणि हे दुर्दैव माझ्याच वाट्याला का आलं मी तर कधीच वाईट वागले नाही मनुष्य जन्माला आला की भोग भोगणं अटळ असत या जन्मात आपण काहीच पाप कर्म केलं नाही तरी सुद्धा आपल्या वाट्याला दुःख का असा प्रश्न पडणं साहजिक आहे पण गेल्या जन्मीत काय त्या जन्मात आपण काय केलं होतं हे आपल्याला कुठे ठाऊक असतं आणि त्याच्याही आदल्या जन्मीचं काय आपल्या जन्मोजन्मीच्या पाप पुण्याचे हिशोब त्याच्याकडे बरोबर मांडलेले असतात आपले भोग ही आपल्याच कर्माची फलश्रुती असते मनुष्याने एका जन्मात किती आणि काय भोगायचं हे तो ठरवत असतो भोग चुकवता येत नाहीत म्हणूनच मनुष्यानी आपल्या वाट्याला आलेले भोग मुकाटपणे भोगण्याचाच शहाणपणा आहे गुरुला शरण गेलं की तो आपल्या भोगाची तीव्रता नक्कीच कमी करतो उदाहरणच द्यायचं झालं तर प्राणावर बेतलं असेल तर ते बोटावर निभावत स्वामी स्वामी गुरु कृपेचं प्रत्यक्षात प्रत्यंतर घेतलंय मी रोग तर बरा झालाच शिवाय मनाचा अज्ञानाचा अंधकारही दूर झाला जा घरी जाऊन सुखानी संसार कर येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे